वो काय किंमत आहे म्हशीची? 55,000 रुपये. 4-4 महिने, 4-4 महिने चेक करून घ्यायच्या, 2-2.5 घ्यायच्या नाही म्हशी. एक आता दर म्हशी, अरे 7 किलो दूध दिला, तिला 7 किलो आहे. मित्रांनो बघू ना, 7-7 किलो दूध पण 65,000 रुपये का? नमस्कार मित्रांनो, खानदेश टीव्ही न्यूज चॅनल मध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो. आजची तारीख आहे 12 डिसेंबर, वार मंगळवार. तुम्हाला धुळ्याचा शेतकरी मीच बाजार दाखवतोय. मित्रांनो हा बाजार दर मंगळवारी बाजार भरतो. बाजार सकाळपासून भरायला सुरुवात होऊन जाते. धुळे मित्रांनो जाफराबादी म्हशीसाठी खूप प्रसिद्ध बाजार. इथं आपल्याला 3 बाजार पाहायला भेटतात. एक जुना म्हैस बाजार, एक मीना म्हैस बाजार आणि एक शेतकरी म्हैस बाजार आहे. मित्रांनो इथं तुम्हाला लागण म्हशी पण पाहायला भेटतील, 3-3, 4-4 महिन्याचा. तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो, व्हिडिओ पूर्ण बघा. आपण चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. चला मग तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो. किती घेतली हो? आणली का विकायला? काय किंमत आहे? 55,000 रुपये का? गाव आणि काही लागेल? किती महिन्याची? 3.5 महिन्याची लागेल आहे का? दूध पण देते काही? दूध पण देते का? चालेल दूध. कुठला आहे तुम्ही? होलसेल. नंबर आहे का तुमचा? बोला. 93-56-02. इथं बाजारात कोण मागतं का तिला? मागतोय ना. किती पर्यंत? 45. आपल्याला किती लिहायची? बरोबरीची का? किती जॉब यायची इली? काय 3-4 एक जॉब. 3-4 जॉब यायची. काय किंमत आहे म्हशीची? 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपये का? तिकडची झालेली का इकडची? ती झालेली का? तिची काय किंमत आहे? 1,00,000. तिचे पण 1,00,000 रुपये. किती दूध आहे तिला? 4 दिवस झालेले. 4-4 चालू सध्या. कच्चे आहे का दूध अजून? असं आहे. ही तोलावर आहे का मग? 1 महिन्याची कच्ची काही? मित्रांनो ही 1 महिन्याची कच्ची, ती जळलेली, तिला 4-4 लिटर कच्चं दूध चालू आहे. दोघींची सांगायची 1-1,00,000 रुपये किंमत आहे मित्रांनो मोठल्या म्हशी. हो ओळखले. किती वेळाची आहे या? दुसऱ्या मधल्या आहे का? कुठल्या तुम्ही? लोणी पारोळा तालुका. तुमचं नाव नंबर सांगा. माझं नाव जयेश पाटील. 93-09-37-60-99. हो बरोबर. भाऊ काय किंमत आहे म्हशी? 80,000 रुपये. किती दिवस बाकी दिला? किती दिवस बाकी? 15 दिवस. 15 दिवस. 15 दिवस. एकच आहे का आपल्या? आणलेली. हा हा. ताजी झालेली. हिची काय किंमत आहे भाऊ? 70,000. हिची 70,000 रुपये. अरे माहिती आहे 80,000 ची. आणि हिची काय किंमत आहे? 5,000.
जनली का जनली थी ती पण जनली का ताजी जनली आता दोन दिवस झाले किती तिथे येईल ना इला चार लिटर येईल आता ताजी जनली चिकच आहे इला पण चिक आहे का दुसरा तिसरा दिवस यात जाणार दुसरा तिसरा दिवस आपलं नाव नंबर सांगा किशोर परशुराम बेलदार हां गाव टिकी नंबर 9970 हां 01 9917 कमी जास्त होऊन जाईल याच्यामध्ये जाईल चालेल घरी आहेत का या आपल्या मशीन घरी काही आहे मशीन फक्त असं चार मशीन इथं घेऊन आले आलेले तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आजचा बाजार कसा भरलेला आहे इथं मित्रांनो आपल्याला जास्त करून सध्या लागण म्हणजे जास्त येतात बाजारात तोलावरच्या म्हशी कमी येत आहे आपल्याला दुधाच्या म्हशी सध्या कमी पाहायला भेटतात बाजारामध्ये जास्त करून लागण म्हशी येत आहेत बाजारामध्ये आणि त्या पूर्ण व्यापाऱ्यांचे मित्रांनो आता शेतकरी बाजार जरी नाव असलं मित्रांनो या बाजाराचं तरी इथं आपल्याला 70-80% आपल्याला व्यापारी पाहायला भेटतील किती दूध दिला 7 लिटर आहे का बोलू का नाही वाढणार करतो काय मग फायनल बोललो तुला तुझ्याकडे तू सांग मला तू सांग बस तू सांग पहिल्या मध्ये का पहिल्या मधली का दोन दात आहे का काय म्हणताय किंमत तिची ₹7.5 का घेतली का आपण किती घेतली 58,000 काही तोला आहे का काही 8.5 महिन्याची का 8.5 महिन्याची का 58,000 घेतली कुठल्या आहेत काका तुम्ही मी बाजारपूरचे बाजारपूर म्हशी आहेत का आपल्या घरी अजून किती आहेत घरी दोन तीन आहे का दूध व्यवसाय का अगोदर ते किती सांगत होते म्हशीची अगोदर 8 चालेल बर आपलं नाव काका हरी शिराला चौधरी बाजारपूर चालेल काय किंमत आहे म्हशीची 55,000 रुपये कुठलं आहे तुम्ही नामपूर किती महिने झाले जाण्याला 3-4 महिने झाले आता किती दूध देते ती 3-3 लिटर देते का दुसऱ्या मधली का पहिल्या मध्ये का मित्रांनो पहिल्या मधली 3-4 महिने जणायला झालेली खाली बघा रे नंबर आहे का तुमचा बोला 70-28-74-93-90 चालेल बघ 65,000 रुपये का मुर्रा आहे काही किती दूध येईल 7 लिटर एकच आणली का तुम्ही आज एकच आणलेली का नंबर सांगा 98-60-82-54-96 किती वेळाची तिसऱ्यामध्ये लक्ष्मण गोपाळ शिरपूर बोराडी
अरे एक्सिंग एक रंगी रे मशीन आना भाई चार्जर 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 मैं चक्कर दोन चार अड़े घाय मशीन एक आता दर मशीन अरे 7 किलो दूध दिला तिला 7 किलो तिला 7 किलो मित्रांनो बघा ना 7-7 किलो दूध पण नहीं ₹63,000 7 किलो मेन वैशिष्ट भो अस लावन मशीन लवकर बच्चे देत नाही तिला मशीन बच्चा पण लागे पण बरोबर हो आम्ही आहे चाळीस गावचे म्हणजे डायरेक्ट च्या मशीन गुजरात चे खेडे माडाचा माल नाही पहिली गोष्ट म्हणजे माझ्या दर आता एवढं घरी तयार नाही होत एवढं 8-9 मशीन अरे अरे 7 किलो दूध काढ भाकड घेऊन दिला 50,000 ची मशी एक नजर तर मार तू मशी 7-8 मशी आपल्या मित्रांनो हे सर्व गुजरातकडचे आणलेले आहेत त्यांनी लागण मशीन सोनू गवडी 40 गाव यांची पूर्ण धावणे तुम्हाला मित्रांनो ते 40 गाव बाजार वर खेडी बाजार मालेगाव म्हैस बाजार आणि दुडे बाजार हे तिघीच्या चौघी बाजारात तुम्हाला ते पाहायला भेटतील मित्रांनो 3-3, 4-4, 5-5 महिन्याचे त्यांच्याकडे जास्त करून मित्रांनो तुम्हाला लागण मशीन पाहायला भेटतील कधी कॉल करा मित्रांनो तुम्हाला 2-3-4 जितक्या मशीन लागतील तेवढे तुम्हाला ॲडजस्ट करून देतील ती